तीन नंबर पाच आणि तीन नंबर एक यांच्यामध्ये युद्ध छेडलेलं आहे जॉर्जियाच्या मोठ्या सिटीमध्ये. तीन नंबर पाचचे दोन प्लेयर राह गेलेले आहे, फक्त निलू आणि गुलगी राहिलेला आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट तीन नंबर वन आहे. पाहू शकता पण गाईस कशी खतरनाक पाहिजे आहे, गुलगीला पूर्णपणे नॉक केलेला आहे आणि फक्त आता निलू राहिला अशा प्रकारे पूर्णपणे खतम केलेला आहे टीम नंबर वननी. तो आपण जाऊया टीम नंबर दोन कडे. ते व्यवस्थित वॉटर सिटीला लुटत आहे टीम नंबर दोन. अशाच प्रकारे किंग्स वाल्यांची फाईट झाली आहे. आपण पाहू शकता किंग्स वाल्यांनी एका डीपीनी एकाला मारलेला आहे. ऍक्च्युली त्यांची आणि टीम नंबर उतरलेला आहे टीम नंबर हे रश आणि रशवाल्यांचे दोन प्लेयर नॉक आहे. रशवाल्यांचा एक प्लेयर राहिलेला आहे जो रश अंबर आहे. आपण पाहूया रश अंबर कडे जाऊया. आपण रश अंबरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने फ्लॅश करून अजून एक मारला आहे त्यांचा एक प्लेयर. अशा प्रकारे रशचा पूर्ण स्क्वॉड मारलेला आहे किंग्सवाल्यांनी. अशा खूप सुंदर खेळी करून किंग्स वाले प्लेयर चांगले. तीन नंबर तीन कडे आपण जात आहोत. तीन नंबर तीन मध्ये आपण पाहू शकतो हे सर्व प्लेयर व्यवस्थितपणे लुटत आहे तीन नंबर तीन चे. मिलिटरी बेस वाला ब्रिज च्या तिकडे फार्मच्या त्या साईडला जो आहे आता ते ब्रिज कडे चाललेले आहे तीन नंबर तीन वाले जे प्लेयर आहेत ते आपण पाहू शकता. ॲक्च्युली झोन हा असा पडलेला आहे की खूप साऱ्या टीमांना रोटेशन अलीकडं का पलीकडं मे बी ब्रिजच्या पलीकडे पडण्याचं मॅक्सिमम टीम आत्ता ब्रिजच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतील की नंतर त्यांना प्रॉब्लेम नको म्हणून. सो पाहूया आपण काय होत आहे. तीन नंबर तीनने आता जस्ट तीन नंबर चारने जसं प्लेयर तीन नंबर सहा ओके पुन्हा फाईट झाली आहे तीन नंबर एकची. तीन नंबर एकने पूर्णपणे मे बी दुसऱ्या एका स्क्वॉडला संपवलेला आहे. अशा प्रकारे वाय झेडनी सी जेला नॉक केला. आपण वाय झेडच्या टीमकडे जाऊया. वाय झेड ओके ही फाईट चालवली आहे ब्रिजवर चाललेली आहे ही फाईट. नोवोच्या ब्रिजवर ही फाईट चाललेली आहे. आत आपल्याला ब्रिज कॅम्प खूप पाहायला मिळेल. शॉट आणि यांची पण फाईट झालेली आहे. इकडे वाय झेडचा एक प्लेअर इकडे आलेला आहे. अक्षय नॉक पडलेला आहे. चंपकलाल त्याच्याकडे येण्याचा प्रयत्न. चंपकलालने त्याला रिवाय दिला आहे. पण पाहूया यांचे प्लेअर काय करत आहे. इविल क्राईम काय करत आहेत ते. त्यांच्याकडे रश होण्याचा शक्यता आणि टीम नंबर 20 ने पूर्णपणे चंपकलालच्या स्क्वॉडला पूर्णपणे खालेला आहे सुजगाववाल्या स्क्वॉडला. ते काय आपण पाहू शकता. सो जाऊया आपण आता दुसऱ्या टीमकडे. डार्क फायरची टीम झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न. इथे फाईट होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. पोचिंकीमध्ये ही फाईट पोचिंकीमध्ये चाललेली आहे जशी आपण पाहू शकता. हेमराज वगैरे हे सगळे प्लेयर झोनमध्ये जात आहेत. वाल्याच्या फाईट खूप आहे. तीन नंबर तीन पण क्रीम रोड वाली टीम पण ब्रिज क्रॉस करून पुढे चाललेली आहे. पुढे ऑलरेडी तीन नंबर 13 ने ब्रिज कॅम्प केलेला आहे.
प्लेयरच्या प्लेअरला पण नॉक केलेला आहे ती नंबर तीनच्या एका प्लेअरने. तो ट्रकमध्ये जाऊन बसलेला आहे आपण पाहू शकता. योगेश लोखंडे काय करत आहे, त्यांनी नानकेटला मारलेला आहे आणि अशा प्रकारे थर्ड आणि रोहित कराची रिवाय होतील. आणि तीन नंबर तीनचा स्पायडी पण नॉक पडलेला आहे आणि तीन नंबर प्लेअरचा मस्का पाव हा या ब्रिजच्या या साईडला आहे. आणि क्रीम रोड सुद्धा पायावर मारायचा प्रयत्न करत आहे तीन नंबर तेराच्या. पाहूया आपण काय होत आहे ते. मस्का पाव ब्रिजच्या खालून रोटेशन देत आहे, कदाचित वरच्या प्लेअरला जर फुटप्रिंट नसून आली तर हा खूप घाण फ्लँक करून पुढच्या टीमला मारू शकतोय. पाहूया फॅल्कन रोहितला त्याचा अंदाज आलेला आहे का. ओके फॅल्कन रोहितला त्याचा पूर्णपणे अंदाज आला आहे मस्का पाव खाली आहे म्हणून. पाहूया फॅल्कन रोहित काय करतो, त्याला मारतो. असे प्रकारे कुझोनी क्युझोवाल्यांची फाईट झालेली आहे. आपण जाऊया कुझोच्या स्क्वॉडकडे. ओके इथे कुझोने रशवाला स्क्वॉड पूर्णपणे संपवलाय कदाचित. ओके त्यांच्या आसपास कोणी नाही, कुझोवाल्याने रशवाला स्क्वॉड पूर्णपणे संपवलेला आहे. तर जाऊया आपण पुन्हा ब्रिजकडे. ब्रिजवाली फाईट चालू होती. क्रीम रोल पळून गेला. क्रीम रोल शॉट मारण्याचा प्रयत्न, फायर करण्याचा प्रयत्न फाल्कन रोहितचा. आणि क्रीम रोल पण खाली आलेला आहे. ऍक्च्युली ही फाईट खतरनाक होत आहे. क्रीम रोल आणि मस्का पाव दोन्ही खालीला ब्रिजच्या खाली आहे आणि ब्रिजच्या वर पण प्लेअर आहे. पण मागून पण टीमचं रोटेशन होणार आहे जे की आपण पाहू शकता. ह्याची फाईट जर झाली तर आपण येऊ फाईटकडे. नॉक वगैरे झालं तर आपण त्यापर्यंत दुसऱ्या टीम्सकडे जाऊया. फाल्कन आर्मीवाले प्लेअर व्यवस्थितपणे मे बी बोट घेऊन किंवा ब्रिजच्या साईडला गेले तर खूप होणार आहे, कारण की ब्रिजच्या तिथे ऑलरेडी टीम नंबर एक पण तिकडेच आहे. पण ते फॉल बॅक येत आहे. पण टीम नंबर एक प्लेअर अजून सुद्धा ब्रिजच्या साईडला आहे. नाही नाही, सर्व सोबतच चाललेले आहे. रोटेशन येत आहे त्यांना. कदाचित गन फाईटचा आवाज आला असेल. क्रीम रोल नॉक झालेला आहे. क्रीम रोल वर ओमचा फटका मारलेला आहे जसं की आपण पाहू शकता. आता मस्का पाव काय करतो पाहूया. त्याचा मागून टीम नंबर दोन पण आलेला आहे. दोन तीन आणि तेरा ह्या ती तीन प्लेअरची या मिलिटरी बेसच्या ब्रिज साईडला घमासान युद्ध चाललेलं आहे. सँडविच प्रकरण झालेलं आहे टीम नंबर तीनचं. इथे आपण पाहू शकताय. आणि टीम नंबर तीन संपलेली आहे. वरुण फाल्कन रोहित आणि लोखंडे यांचा कडक मारा. वाय झेडच्या टीमची फाईट चालू आहे, त्याच्याकडे जाऊया आपण. वाय झेडच्या टीमच्या फाईटकडे जाऊया आपण. ओके वाय झेडच्या टीमने पुन्हा एकाला मारलेला आहे. मांबानी पण एकाला मारलेला आहे आपण पाहू शकता. सर्व फाईट ॲक्च्युली ब्रिजच्या पलीकडे अलीकडे ह्या फाईट चालल्या आहेत. तो खूप खतरनाक फाईट होता आहे. या सर्व डार्क फायरच्या प्लेअरांना मारल्या जे की बोटमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना खतरनाक फाईट देऊन मारलेला आहे. तीन नंबर आठ त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे. ऑगीवाले प्लेअर मांबाच्या टीमला तीन नंबर सोळाचा प्लेअर कांबळे सरकार तो पोहोच चाललेला आहे. या कांबळे सरकारचे पॉईंट ऑफ व्ह्यू ने ओके, पण ऑगी पुढेच आहे कदाचित. मांबा नॉक आहे झालेला आहे. अभिने पण मारलेला आहे समोरच्या काही प्लेअरला. खूप ठिकाणी ब्रिज कॅम्पमुळे आज खूप लवकर फाईट चालू झालेला आहे. हे कुझोवाले प्लेअर जे ब्रिजवरनं मारत आहे, हा नवोवाला ब्रिज आहे. हे नंबर दहावाले टीम मारत आहे. मांबाने डार्क फायरला मारले आहे. मांबाला रिवाय म्हणून त्यांनी डार्क फायरला पूर्णपणे फिनिश केलेला आहे. त्याच्यामध्ये आशिष खांदवे, आयजी स्मोकी, कुझो आणि अभी आहे आय एंड अभी. त्यांचे टोटल सात किल झालेले आहे. सो आपण पाहू शकता यांचे पण खतरनाक खेळ झालेले आहे.
कराची तीन नंबर दहा प्लेयर ही बोर्ड घेऊन जाणार पूर्ण पर दोन होऊन सामने करताना या एक्स्ट्रा प्लेयर आहे त्याच्यावर फायरिंग केली आहे बोट सुटली आहे पण ते कामे सरकार वाचले पण त्यांना मागून पण तीन नंबर आठनी फटके तीन नंबर एकनी फटके मारायला सुरुवात केलेली आहे ओपन मध्ये प्लेयर बाहेर मांबा वगैरे खतरनाक स्प्रे देऊन अभि नॉक झालेला आहे मांबाच्या स्प्रेने मांबाच्या स्प्रेने आयजी स्मोकी पण नॉक झालेला आहे शुभम निकाल जे शुभमने सत्तावीस गाडी उडी मारलेली आहे मांबा एंडलेस रोहित तीन नंबर आठ पण या साईडला आहे तीन नंबर दहा पण आहे तीन नंबर दहाचा एक मोकी मेलेला आहे पूर्णपणे एंडलेस रोहित डोक्यावर मारत आहे ऑगीचा अशाच प्रकारे किंग ब्लॅकने विवेक विकासला पण मारलेला आहे ओके ऑगीचा एक फकार 98 चा फटका एंडलेस रोहितवर आणि एंडलेस रोहित पूर्णपणे नॉक झालेला आहे पाहूया त्याला रिव्हाइव मिळतंय का नाही ओके एंडलेस रोहितला फायर कम तुषार रिव्हाइव देईल मांबा पाहूया काय करतोय मांबा पूर्णपणे तीन नंबर दहाला संपवण्याच्या प्रयत्नात तीन नंबर दहाचा ऑलरेडी एक प्लेअर त्यांनी संपवलेला आहे उरलेले प्लेअर संपवलेला पाहूया ओके आशिष खानला पुन्हा मांबाने नॉक केलेला आहे स्मोक टाकण्याचा प्रयत्न मांबाला पुन्हा मागून पण पडलेला आहे अभिची आपण जाऊया टीम अभि वगैरे यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभि नावीच्या मागे पोहत आहे कुजो कुजोनी ओके कुजोनी त्याच्यावर थोडी फटका देऊन रिव्हाइव करत आहे तो पुन्हा आशिष खांदवेला अशाच प्रकारे किंग ब्लॅकने व्हाईट शार्कला पण नॉक केलेला आहे मांबाने एम एच ओमीला नॉक केलेला आहे जो की इथे होता एम एच नोबी नॉक नोबीला ओगी रन झालेला आहे खरं तुषारला ओगीने नॉक केलेला आहे वगैरे पूर्णपणे खाण्याचा प्रयत्न खरं तुषार गेलेला आहे मांबा ओके तीन नंबर आठला पूर्णपणे संपवलेला आहे तीन नंबर एकने याचा फायदा घेऊन तीन नंबर दहा इथं सटकलेले आहे आपण पाहू शकता या त्या फाईटचा पायरी होऊन तीन नंबर दहा इथनं कल्टी मारलेले आहे तो आपण जाऊया आता काही टीमकडे ब्रूट वगैरे व्ही आय डी व्हाईट टीमकडे ज्यांची फाईट चालली होती व्हाईट वर्सेस किंग ही फाईट चालू आहे व्हाईटने अजूनही अद्यापही आपला एक पण एक सुद्धा प्लेअर गमवलेला नाही आहे जे की आपल्या वाट असेल गमवेल पण नाही गमवला पुढे तीन नंबर चारचे प्लेअर त्यांच्या खुराकावर आहे पाहूया तीन नंबर चारचा एक प्लेअर इथेच आहे तीन नंबर प्लेअर चारचा दासनं पण वरून उडली मारलेला आहे बॅक ब्लॅक पण मेबी ते गाडी घेऊन इथून निघण्याचा प्रयत्न करत आहे त्याच पुढच्या एका वरच्या उंच पहाडीवर गुलगीचा स्क्वॉड आहे सोन्या सर्व प्लेअर व्यवस्थित आहे इथे वाईडवाला स्क्वॉड आहे जो पुढे पाहत आहे अजून कोण राहिलंय का नाही आणि वाईडवाला स्क्वॉड सुद्धा झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न तो आपण जाऊया दुसऱ्या स्क्वॉडकडे रेडायचा जो एक प्लेअर आहे एडी तो पळत पळत झोनमध्ये जाण्याचा प्रयत्नात एनलेस नंबर 25 जी एनलेसची दुसरी टीम होते ते पण पळत पळत झोनमध्ये जात आहेत एनलेस अभि आणि एनलेस माही हे पण पळत पळत झोनमध्ये चाललेले आहेत सो ज्या प्लेअर जिंदा आहेत तीन नंबर दोनचे सर्व प्लेअर जिंदा आहेत त्यांच्या पुढे जेनर्स माही वगैरे चालत पळत चाललेला आहे त्यांना स्पॉट केलेला आहे सिक्सटीनचा मारा करत आहे खुनी 180 सोडलेला आहे माहीला आणि माही नॉक आणि एंडलेस अभि ते तिथे झाडाखाली बसलेला आहे आपण पाहू शकता आता पाहूया एंडलेस अभि काय करतोय ते खुनीने M16 ची उत्कृष्ट टॅप 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 बस्ट मारत मारत एंडलेस माहीला नॉक केलेला आहे आणि पाहूया आपण याप्रमाणे दुसरे प्लेअर काय करताय हेलबॉय पण M16 ॲक्च्युली M16 लवर दिसतात आहे बादशाहोपी मिलिटरी बेसला पुढे आलेला आहे झोन मध्ये जाण्याचा प्रयत्न बादशाह ओपी बट इथे अभि काय करतोय अभि यांचं रोटेशन खराब करतोय आणि स्वतः मरतोय का हे अभिला मारतात आपण पाहूया काय होतंय ते ओके अभिला खुनीने मारलंय अशा प्रकारे खुनीने आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये दोन किल अर्जित करून पुढे चाललेला आहे
अशा प्रकार वाइड शार्पनी वाइड वाल्यांची आणि फाइट चाललेली आहे वाइड आणि ओके वाइड शार्प नॉक आहे ग्रुप त्याला रिवाइड येत आहे त्याच्या बाजूला जी दुसरी टीम आहे एफएलसी वाले तीन प्लेयर आणि फक्त अमर राहिलेला आहे ग्रेन टाकण्याचा प्रयत्न रूटचा आणि एफएलसी म्हणजे गुलगीचा पूर्णपणे स्कॉड संपला वाइड वाला प्लेयरनी वाइडला प्लेयरला तीन नंबर दहाचे जे प्लेयर आहे ते मागून मारत आहे आणि वाइड राउंड नॉक वाइड चार स्मोक टाकत वाइड नाव रावण आणि जोकर दोन्ही नॉक आहेत तीन नंबर दहाचे जे प्लेयर आहे ते रश करण्यामध्ये अग्रेसर पुढे उरलेल्या दोन प्लेयरला वरून हाय रिचा ॲडव्हान्टेज घेऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न तीन नंबर दहाचा आणि दहा वाईट तीन नंबर एकोणीसचा फक्त एक प्लेअर राहिलेला आहे जो नाव आहे ग्रुट पाहूया ग्रुट वन वी थ्री करतोय का आपल्या प्लेअरला वाचवतोय ग्रुट पण वाटेल ग्रुटला मागून फटके पाण्याची ग्रुप ग्रुप वन एक ग्रुप पूर्णपणे वाईट वाला स्कॉट पूर्णपणे फिनिश केलेला आहे तीन नंबर दहाने कुदूचे पाच किल अवीचे तीन किल आणि आशिषचा एक किल अशाच प्रकारे एंडलेस रोहितनी पुन्हा ज्या अश्लीन टीमला मारलेला आहे पाहूया आपण जाऊया एंडलेसच्या टीमकडे पाच किल आहे किंग बॅक ब्लॅकला पण मारला आहे मागून मांबा पण काहीतरी करण्याची शक्यता मांबाचा फ्लँक आहे कदाचित त्यांच्यावर आणि यांचा एकच प्लेअर राहिलेला आहे तीन नंबर चारचा त्यांनी ग्रेनेड टाकून रोहितला सुद्धा नॉक केलेला आहे मांबा वर्सेस किंग एल याची फाईट चालली मांबाचा लो टच ग्रेनेड मांबावर सुद्धा एक ग्रेनेड पडलेला आहे सॉरी मांबाची मॉली होती ती पण मॉलीने काही काढी मात्र इजा झालेली नाही आहे ब्लॅक पण इथेच आहे ब्लॅक ॲक्च्युली नॉक आहे त्याला रिवाईज अजूनही देण्यात नाही आलं ब्लॅक एलकडप येत आहे रेंगत रेंगत पाहूया मांबा काय करायला पुन्हा एक ग्रेनेड टाकण्याचा प्रयत्न आपण मांबाकडे जाऊया मांबाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की मांबा याला मारतोय का काय होतंय पुढे इकडे यांचा रोहित पण नॉक आहे सो रोहितला पण रिवाईव मिळत आहे कदाचित ही फाईट पुन्हा 2v2 सुरू होऊ शकते वायझेडनी पूर्णपणे फॅल्कॉन आर्मीचा स्कॉड संपवलेला आहे मांबाचा क्राउच अँड मारण्याचा प्रयत्न पण ब्लॅक आहे ब्लॅकला नॉक आहे मांबा 10 HP 10 30 HP पाहूया तो 10 30 वर त्याला मारतोय का डीपी रिलोड गेली तर कपडा होईल आणि तोच प्रॉब्लेम झाला म्हणून डीपी कधी कोणी क्लोज रेंजला वापरू नये असं माझा सल्ला आहे आणि अशा प्रकारे मांबाने पुन्हा सुंदर खेळी करत मांबाच्या टीमचे टोटल 14 केला आहे त्याच्यामध्ये मांबाचे स्वतःचे 7 आहे रोहित पट्ट आणि रोहितला गमवलेला आहे तो के टीम नंबर 7 कडे जाऊया आपण टीम नंबर 7 काय होतं अशाच प्रकारे एक फाईट चाललेला आहे अवि नॉक आहे अविला गाडीतूनच फाडलेला आहे भेसावा बॉईजने कदाचित अवि पूर्णपणे फिनिश होण्याची शक्यता कारण की योगेश लोखंड त्याच्याच बाजूला आहे मागून वायझेडची टीम पण आलेली आहे तो वायझेडची पण रोहितने इथनं कल्टी मारण्याचा प्रयत्न पण इथे रोहन पण नॉक आहे पूर्णपणे अविला पूर्णपणे फिनिश अशी सांडवेने नॉक केला आहे डायमंडने रोहित 10 HP रोहित 10 HP रिवाईज होण्याचा प्रयत्न पुढे काढला रोहित सुद्धा नॉक पाहूया त्यांचा लास्ट प्लेअर जो आहे योगेश काय करत आहे स्मोक टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न योगेशचा गाडी फुटलेली आता कव्हर झालेला आहे सो योगेश व्यवस्थित पोहोचला तर त्यांचे दोन्ही प्लेअर रिवाईव्ह होऊ शकतात ओके आपण वायझेडच्या टीमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जाऊया वायझेडची टीम आहे ती वरून पाहताय कोण कोण कुठे आहे ॲक्च्युली आता आपण यांनी पाहू शकताय टोटल टीमा 4 अलायव आहे टोटल 4 टीम्स अलायव आहे अजून सुद्धा वायझेडची टीम पूर्णपणे आमचा एक फटका मारलेला आहे कदाचित वायझेडच्या टीमने सो वायझेड मांबा एकटा 12-4 टीम्स आणि 12 प्लेअर अलायव आपण पाहू शकता सो जाऊया आपण पॉईंट ऑफ व्ह्यूने तीन नंबर 7 जो प्लेअर आहे वायझेडच्या टीमच्या प्लेअरने मारण्याचा प्रयत्न वायझेडचा भाऊ आहे तो खूप ओमनी खपाखप शॉट देत आहे पटक हेडशॉट मारत आहे भाऊ
वायझेड भाऊ, वायझेडच्या स्पीड टीमकडे इथं थोडा ॲडव्हान्टेज मला दिसतोय, कारण की पुढच्या टीम जो आहे त्या रीजवर आहे, पण यांच्याकडे कव्हर व्यवस्था आहे, पुढच्या टीमकडे कव्हर नाही आहे. ओके, धनकुडे पण नॉक, करण धनकुडे आणि लोकेशकडे दोन्ही नॉक आहेत. वायझेडचा भाऊ खूप खतरनाक स्टॅम्पिंग करत आहे. रोहितचा त्यांना ओके, धनकुडेला पूर्णपणे फिनिश करण्यात आलेला आहे आणि रोहित ओपनमध्ये पळत आहे, जे की बोलत रोहितला पुन्हा टेरिस पे गेले. योगी धनकुडे नॉक आणि पूर्णपणे भेसा स्कॉड संपलेला आहे. ॲक्च्युली मी बोलत होते नंबर 14 जास्त ॲडव्हान्टेज आहे, कारण की त्यांच्याकडे दोन आहे आणि सर्व काही ॲडव्हान्टेज त्यांच्याकडेच आहे. आपण नंबर 7 कारण की 3 नंबर 7 पण इथं संपण्याच्या मार्गावर. 3 नंबर 7 एक प्लेअर आहे तो हील करत आहे झोनच्या आत येऊन. तो करतीत हंटर एकीला पण पुढे मिळू शकता, पण नंबर 7 याच्या पुढे येऊन पूर्णपणे मारलाय. अशा प्रकारे वाय झेडने आजची कंटेनर घेतलेला आहे. सो गाईज, जे जे ती प्लेअर या नवीन आहेत, तो प्लीज टीम आवडली असेल तर प्लीज शेअर करा. आणि विनरला माझ्यातर्फे कॉंग्रॅच्युलेशन. ॲक्च्युली खूप सुंदर खेळ केले आहे बॉन वायझेडच्या टीमने. वायझेडचे सर्व प्लेअर खूप सुंदर खेळाले, स्पेशली बॉन्ड. बॉन्डचे 5 किल, सर्वच प्लेअर चांगले खेळ. इथे मांबाचे टोटल 7 किल, अजून सर्वात जास्त किल पाहूया. इथं कुजेचे 5 किल होते, बाकी सर्व टीम पण चांगले खेळलेलं आहे. सो भेटूया नेक्स्ट स्ट्रीममध्ये.